मंडळी नमस्कार. आपण पाहतात रानातले पाखरं चॅनल आणि ज्याचा तड्या बोळी जवळ वावर त्याच्याच गावात पावर. काय मंडळी बरोबर रा? ज्याचा तड्या बोळी जवळ वावर त्याच्याच गावात पावर बरोबर. तर मंडळी नमस्कार. आपण आज अशीच एक महत्वाची आणि मजेशीर गोष्ट आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. खूप छान आणि सुंदर आणि महत्वाची माहिती जी तुम्हाला युट्यूबवरती सहसा मिळणार नाही. आणि मी आपल्याला आज आपल्याशी खूप मजेदार आज माहिती घेऊन आलो आहे. खूप चांगली आहे, खूप महत्वाची आहे आणि खूप मजेशीर आहे. तर मी दारू प्यालेला नाही आहे हो. आणि तुम्ही कदाचित तुम्हाला वाटलं असेल की काय बा झाले वा आज, तर मंडळी तसं काही नाही आहे. तर बघा खूप छान आहे आणि मजेशीर माहिती आहे आजची. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, न स्किप करता. खूप मजा येणार आहे आज, तर तेवढी नाही आपल्या माहितीची मजा. तर मंडळी काय आहे, आज आपण देशी दारू या विषयावरती बोलणार आहोत. त्याच्यामुळे छोटीशी तुमच्या अशी गंमत केली आणि छोटीशी कॉमेडी केली. कशी वाटली ही कॉमेडी तर खाली कॉमेंटमध्ये तुम्ही मला कमेंट करून कळवा कशी वाटली ही छोटीशी कॉमेडी. आणि ही व्हिडिओ आवडला तर नक्की आत्ताच लाईक करून घ्या, कारण व्हिडिओ न आवडण्यासाठी काही कारणच नाही. तर मंडळी आज आपण देशी दारूचा वापर कशा प्रकारे आपण आपल्या शेतावरती आपल्या पिकावरती करू शकतो याच्याच बद्दल आपण आज बोलणार आहोत. तर मंडळी काय, तुम्ही मी देशी दारूचा वापर करताना पिकावरती करताना बऱ्याचदा ऐकले असाल. तर साधारणतः आपल्या शेतकरी जे बांधव आहेत ते फक्त मिरची या पिकावरतीच देशी दारूचा वापर करतात, नाही का? तर आपण इतर पिकांवरती सुद्धा त्या देशी दारूचा वापर करू शकतो का आणि त्याचे फायदे काय असतील, त्यानंतर कशा प्रकारे आणि कोणत्या प्रमाणामध्ये त्या देशी दारूचा वापर आपण पिकावरती करू शकतो, तर हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मंडळी आपण मिरचीवरती जो वापर करतो देशी दारूचा तो व्हायरसवरती करत असतो, तर तशाच प्रकारे आपण इतर पिकांवरती सुद्धा जसं द्विदल किंवा म्हणजे फळवर्गीय वनस्पती त्याचप्रमाणे भाजीपाला वनस्पती अशा प्रकारे विविध ज्या फळवर्गीय वनस्पती आहेत किंवा भाजीपाला वनस्पती आहेत त्यांच्यावरती आपण देशी दारूचा छिडकाव किंवा फवारणी करू शकतो. तर त्याचं प्रमाणामध्ये जर का आपण फवारणी केलं किंवा प्रमाणामध्ये जर का त्याचा आपण वापर केला तर खूपच चांगले आणि फायदेशीर आपल्यासाठी ते ठरू शकतात. काय आहे, आपल्या देशी दारूमध्ये जो आहे आपल्या पिकासाठी एक ऍडव्हान्स टॉनिक म्हणून सुद्धा आपण वापर करू शकतो. एखाद्या पिकावरती जर का व्हायरस आला नाही तरी सुद्धा आपण या देशी दारूचा वापर करू शकतो. आपण आपल्या पिकावरती फवारण्यासाठी मायक्रो न्यूट्रॉनचा वापर करतो. तो मायक्रो न्यूट्रॉन आपल्याला मार्केटमध्ये 1000 ते 1100 रुपयापर्यंत उपलब्ध होते. तोच मायक्रो न्यूट्रॉन आपण वापर देशी दारूच्या माध्यमातून आपण जर का आपल्या पिकावरती केला तर खूप चांगला आणि चांगले फायदेशीर ठरू शकतो. तर काय आहे, याच्यामध्ये इथेल अल्कोहोल असतो, खूप जबर असतो आणि स्ट्रॉंग असतो. तर खूप प्रक्रिया केल्यानंतर हा तयार होतो. तर काय आहे, मिरचीवरती साधारणतः मिरचीचं उदाहरण घ्या. तर मिरचीवरती काय आहे, आपण जेव्हा फवारतो तर मिरचीवर येणारा जो व्हायरस आहे आणि हा देशी दारूचा हा एक व्हायरस याचा दोघांचा असा सामना होतो. आणि त्याच्यामध्ये जेव्हा हा जो व्हायरस आहे खूप चांगला असतो आणि म्हणजे साध्या भाषेनं सांगायचं झालं तर खूप स्ट्रॉंग असतो, त्याच्यामुळे मिरचीवर येणाऱ्या व्हायरसवरती खूप चांगला टक्कर खेळतो आणि आपल्या मिरचीवर येणारा व्हायरस हा सुद्धा पडून जातो. बऱ्याच शेतकऱ्यांच्या मिरचीच्या वरचा जो व्हायरस आहे तो काहीदा बहुधा जात नाही. त्याचं कारण काय असते, तो वेगळ्या प्रकारचा व्हायरस असू शकते त्यामुळे तो जात नाही. तर नक्कीच तुम्ही जर का या देशी दारूचा वापर पिकावरती केले तर खूप चांगला फायदेशीर ठरू शकतो. त्यानंतर आपण इतर जे पिकं आहेत जसं भेंडी झाली, त्यानंतर गवार शेंग झालं, डाळिंब झालं, याच्यावरती सुद्धा आपण याचा वापर करू शकतो. गवार शेंग जेव्हा आपण लावू त्याच्यामध्ये आपण ठिबकने सुद्धा याचा वापर करू शकतो, ठिबकने सुद्धा देऊ शकतो. काय करायचं, याच्यासाठी 200 लिटर पाण्यामध्ये 500 ml तुम्ही दारू टाकली आणि त्यांना ठिबकनं सुद्धा एका एकरासाठी सोडलं तरी सुद्धा खूप चांगलं आहे, फायदेशीर आहे आणि पिकावरती सुद्धा खूप चकाकी येते. त्याचप्रमाणे आपण मेथी या पिकावरती जर का लावलं फवारणी केली तर तुमची जे मेथीचं पीक आहे ते
8 ते 10 दिवसाचे अगोदर तुम्हाला मिळते. जे आपण सामान्यपणे मेथीकाचं पीक काढतो त्यापेक्षा जर का आपण त्या ठिकाणी दारूचं शिडकाव केलं तर तुम्हाला 8 ते 10 दिवसाच्या अगोदर ते पीक उपलब्ध होते. त्यानंतर तुम्ही याचं जे प्रमाण आहे मिरचीवरती किंवा कोणत्याही पिकावरती तुम्ही याचा वापर करू शकता, बिनधास्त करू शकता. फक्त एवढं लक्षात घ्या, याचा अतिवापर करू नका. जास्त जर का वापर केला तर आपल्या जमिनीवरती सुद्धा याचा फरक पडू शकतो. तर अतिवापर करू नका, प्रमाणामध्ये वापर करा. त्यानंतर याचं प्रमाण काय आहे, तर तुम्ही एका लिटरला तुम्ही 2 ml जर का घेतले तरी खूप छान होईल. एका लिटरला तुम्ही 2 ml तुमच्या प्रमाणानुसार, त्याप्रमाणे तुम्ही तुमचा साधारणतः 17 लिटरचा किंवा 18 लिटरचा तुमचा जो पंप आहे त्या पंपानुसार तुम्ही 1 लिटरला 2 ml याप्रमाणे तुम्ही ते फवारणी करू शकता. आता हा एक टॉनिक म्हणून सुद्धा वापरता येऊ शकते. हे मी तुम्हाला जेव्हा सुरुवातीला सांगितलं तर तुम्ही पिकाला टॉनिक म्हणून सुद्धा याचा वापर करू शकता. तुम्हाला जर का पिकाला वापरायचं झालं तर याचं प्रमाण थोडं कमी घ्या, हाफ मध्ये अर्ध्या मध्ये घ्या. 1 लिटरला तुम्ही 1 ml घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला जर का पिकाद्वारे सोडायचं झालं, पाण्याद्वारे ठिबकद्वारे जर का सोडायचं झालं तर त्याच पद्धतीनं तुम्ही 200 लिटर पाण्यामध्ये जे 500 ml तुम्ही दारू टाकलं होतं त्याचं थोडंसं प्रमाण कमी करा. 300 ml ते 350 ml पर्यंत टाकून द्या, तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होईल. आणि तुम्ही व्हायरस आलाच येईल तर तेव्हाच तुम्ही हे फवारलं किंवा पिकाला दिलं असं काही नाही. व्हायरस येऊ अथवा नको येऊ तुम्ही तेव्हा तरी सुद्धा तुम्ही वापर करू शकता. आपल्या पिकाचं उत्पादन वाढवण्यासाठी आणि आपलं पीक जे आहे कमीत कमी खर्चामध्ये चांगल्यात चांगलं उत्पादन कसं घेता येईल हीच आपला एक मेन उद्देश आहे. तर या उद्देशानेच तुम्हाला आजची माहिती मी सांगितलेली आहे. तर आजची कॉमेडी आणि मजेशीर हा व्हिडिओ आणि मजेशीर माहिती कशी वाटली हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जाऊन तुम्ही मला नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करून घ्या. आणि आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर सबस्क्राईब सुद्धा करून घ्या आणि शेअर सुद्धा करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या भागामध्ये एका नवीन माहितीसोबत. तर आजच्या पुरता आपण इथेच थांबूया. तर जय हिंद.